हॅलो गाईस, बघू शकता आपण आलेलो आहे ओलाच्या शोरूममध्ये आणि आपण जे आता ओला गाडी बुक करणार आहे मित्रांनो, आणि आपला पूर्ण ब्लॉग जो आहे आपल्या चॅनलवर येणार आहे. ठीक आहे, वेट करा मित्रांनो, जबरदस्त आपला ब्लॉग येणार आहे आणि पूर्ण सिरीज करणार आहे मित्रांनो आपण ओलाची. पूर्ण म्हणजे एकदम जेन्युइन रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे की जर तुम्हाला ओला घ्यायची असेल तर. मित्रांनो सध्या आपण बघा, हे बघा आपण म्हणजे आपले कस्टमरसुद्धा बोलवले, आपले भाऊ आहे यांनी ओला घेतलेली आहे, त्यांच्याकडून सुद्धा फीडबॅक घेतलेला आणि आपण त्याचा एक कस्टमर रिव्ह्यूसुद्धा आपण नक्की समोर भविष्यात घेऊन येणार मित्रांनो. मित्रांनो इथे बघा आपल्या समोर जे आहे फायनान्स एक्झिक्युटिव्ह बसलेले आहे. गाईज आपण पूर्ण एक्सपिरियन्स सेल्स एक्सपिरियन्स मित्रांनो, आपल्या परचेस एक्सपिरियन्स काय असते ते काय म्हणजे झाला तर तुम्हाला सगळं आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणार मित्रांनो. आणि आपली डिलिव्हरी कधी होणार आहे, आपल्याला जे फेम टू सबसिडी आहे गव्हर्नमेंटची सध्या चालू आहे मार्च एंडिंगमध्ये, ते पूर्ण प्रोसेस मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे. नक्की मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा. ठीक आहे, आता हा व्हिडिओ मित्रांनो आपण काही शॉर्टच बनवणार आहे. ठीक आहे तुषार भाऊ, तुम्हाला कशी वाटली गाडी, तुमच्याजवळ गाडी आहे, आपण एक शॉर्ट रिव्ह्यू घेऊ मित्रांनो. आपण शोरूममध्ये बसलो, ठीक आहे, त्यांच्या गाडीचा आपण प्रॉपर रिव्ह्यू नक्कीच घेऊ, पण सध्या त्यांचा त्या फक्त फीडबॅक विचारू आपण की तुम्हाला ओला गाडी कशी वाटते. बऱ्यापैकी एक गोष्ट सांगा, तुमचा खर्च वाचलेला आहे ना? खर्च वाचलेला ना. मेन म्हणजे एक प्रॅक्टिकल विचार केला मित्रांनो तर यांचं बघा, हे म्हणजे काय म्हणतात हॉटेलवर काम करतात मित्रांनो, स्वतःच हॉटेल आहे यांचं, तर तिथे हे चार्जिंग करतात, तर त्यामुळे मित्रांनो याला चार्जिंगचा बिलकुल खर्च येत नाही. विचार करा, नाही बघा चार्जिंगचा खर्च येत नाही, त्यामुळे यांचा पूर्ण खर्च वाचून जातो. बघा ही सुद्धा एक प्रॅक्टिकल गोष्टी आहे, म्हणजे अशा प्रॅक्टिकली गोष्टी मॅटर करतात. बघा म्हणजे यांचे सेव्हिंग तर होऊनच आले मित्रांनो अल्टिमेटली. त्यानंतर तुम्हाला अजून सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा वाटला, काही प्रॉब्लेम आला गाडीमध्ये? काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही, तीन वेळा सर्व्हिसिंग करा ना काही ना काही झंझट. जेव्हा मस्त पैकी वर्षातून एक वेळा जर खराब झाली तेव्हा या. अच्छा, फटाफट सर्व्हिस होते गाडी आणि 4 घंटे. हा तर मित्रांनो, आणि तुम्ही जे आपल्या अमरावतीच्या शोरूम मध्ये आहे, तुम्ही आपल्या अमरावतीमध्ये एका शोरूम आहे, जर थोडी आणखी जर झालं डेव्हलप. म्हणून बाईंग एक्सपिरियन्स कसा वाटला जेव्हा तुम्ही गाडी घेतली, तुम्हाला गाईड सगळ्या प्रकारे ऑनलाईनच आहे, खतरनाक आहे, काही विषय नाही. आजकाल सगळ्या गोष्टी आपल्या ऑनलाईन सुद्धा मिळते, युट्यूब वर मिळतात, झोमॅटो वर गाडी भेटून जातात तुम्हाला. तर तुम्ही तिकडे झोमॅटो वर गाडी. बरं ठीक आहे, तुम्ही समजा तुमच्याकडे मॉडेल कोणतं आहे? माझ्याकडे S1 Pro फर्स्ट जनरेशन आहे गाईज, यांच्या जे आहे फर्स्ट जनरेशन आहे. तर त्या फर्स्ट जनरेशन तुम्हाला ऑन रोड किती पडली होती? फर्स्ट जनरेशन S1 Pro एक चाळीसला गाईज बघा, तेव्हा 41 ची किती, 1 वर्ष आधी, आणि आता पडत आहे 45. ठीक आहे, डाऊन पेमेंट तुम्ही किती केलं होतं? डाऊन पेमेंट 47,000 रुपये. आणि तुम्हाला पूर्ण टोटल किती पडली मग? आम्हाला 176 ची. तर गाईज तुम्ही बघू शकता 176 मध्ये पडले यांना 47,000 डाऊन पेमेंट करून. बरोबर आहे, तर बघा ह्या गोष्टी तुमच्या क्रेडिट स्कोरवर सुद्धा डिपेंड आहे. त्यानंतर कोणत्या बँकचे काय रूल आहे, कोणता इंटरेस्ट रेट लागू शकतो, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतो मित्रांनो तुमचा इंटरेस्ट रेट. ठीक आहे, तुम्ही नक्कीच तुमच्या वेगवेगळ्या बँकला तुम्ही विकत घ्यायच्या पहिले, गाडी घ्यायच्या पहिले तुम्ही विचारू शकता की काय इंटरेस्ट रेट आपल्याला लागणार. ठीक आहे, तर आपल्याला इंटरेस्ट रेट टाटा कॅपिटल यांच्या थ्रू मित्रांनो आपल्याला पडणार आहे गाडी 1.63 मध्ये. ठीक आहे, आणि फेम टू सबसिडी आपल्याला मिळणार आहे 1.45 ची गाडी आपल्याला पडणार आहे. डाऊन पेमेंट आपल्याला पडणार मित्रांनो 4,000 काहीतरी. ठीक आहे, हे नक्कीच आपण क्लिअर करू समोरच्या व्हिडिओमध्ये. आणि 18,000 रुपये जे आपला इंटरेस्ट रेट चाललेला आहे. ठीक आहे, ही सध्या मित्रांनो आपली जनरल आपला विषय आहे. ठीक आहे, तर गाईज गाडीचा कलर आपण कोणता घेणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे डायरेक्ट डिलिव्हरीमध्ये. 15 ओव्हर 200. अरे बापरे बापरे, हे कोण कोण मारले एवढे मित्रासारखा खेळणार आहे बेकार. तर गाईज बघा S1 Pro मध्ये, सर S1 Pro मध्ये किती कलर आहे? 5 कलर. सर 5 कलर. ठीक आहे, तर बघा मित्रांनो S1 Pro मध्ये व्हाईट कलर आहे, नेव्ही ब्ल्यू कलर आहे, त्यानंतर हा ब्लॅक कलरसुद्धा आहे तुम्ही बघू शकता, आणि हा सिल्वर ग्रेसुद्धा आहे बघा. आणि एक नवीन कलर आला मित्रांनो जे तुम्ही अक्षरशः रोडवर तुम्ही बघत नाही, हा बघा ब्ल्यू कलर. ठीक आहे, आकाशी मोरपंखी तुम्ही बघू म्हणू शकता, हा कलरसुद्धा आलेला आहे.
बोलून गाईच बघा कॅश मोरणं चालू आपली हे बघा प्रूफ सुद्धा पाहिजे मित्रांनो असा तुम्ही प्रूफ सुद्धा घेऊन ठेवा म्हणजे हा बरोबर आहे निवड आम्ही तुम्हाला एकदम जेन्युइन आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायचे मित्रांनो कारण ह्या गोष्टी बाईंग एक्सपिरियन्स ना आपल्याला समजते बघा हे प्रूफ मधून सुद्धा राहू शकते आपल्या व्हिडिओ मध्ये खूप कॉस्ट आता आहे पैसाच पैसा आपण शोरूम मध्ये आलो पण मित्रांनो आपल्याला कोणीच असं विचारलं नाही की चहा घ्या पाणी घ्या मित्रांनो बघा असं आपल्याला कोणीच म्हटलं नाही शेवटी आकाश तू आपल्या स्वतःसाठी स्वतः घेत आहे बघा गाडीची माहिती देणारा कोणच नाही गाडीची माहिती देणार नाही मित्रांनो पण टायमिंग मित्रांनो आता साडेनऊ ठीक आहे नऊ रात्रीचे नऊ वाजलेलं ठीक आहे सगळे जे इथून जे वर्कर्स असतात किंवा जे इथं काम करणाऱ्यांकडून सगळे घरी गेलेले आहे त्यामुळे सुद्धा शकते पाणी चांगलं ना काय पाणी तरी थंड आहे ना पाणी थंड आहे ठीक आहे चिडला उशा उशा पाहिजे पाणी म्हणजे बघा मित्रांनो पंखाही लागला नाही पंखाही बंद आहे बघा बेकार काम झालं आणि सर्वी ओलाची सर्विस तर सगळ्यांना माहितच आहे तर आपण लाईट गेलेला आहे का लागला कोणती लाईटचीच बटन हा लाईटची बटन दाबून ठेवायची प्रेस करून ठेवायची तेव्हा मित्रांनो एलईडी स्ट्रीप लागणार दादा आणि दादाने आपल्याला खूप धन्यवाद दादा थँक्यू दादा थँक्यू दादा बघा लाईटचा थ्रो सुद्धा चांगला आहे जेव्हा टेस्ट ड्राईव्ह घेतली त्याचा तेव्हा मित्रांनो बघितलं आम्ही धन्यवाद सर बघा शोरूमच्या शोरूमवाले चालले मित्रांनो पण आम्ही इथेच आहे गाईज ही बघा S1 X+ बघा मॉडेल मागं लिहिलेच राहते बघा असा या कलरमध्ये तुम्हाला मिळून जाणार मित्रांनो ही घ्यायला पाहिजे होती मित्रांनो गाडी नक्की सांगा मित्रांनो ही गाडी कशी आहे जर तुमच्याकडे असेल मित्रांनो जे कोणी कस्टमर बघत असणार व्हिडिओ नक्की सांगा याचा एक्सपिरियन्स कसा आहे ठीक आहे बघा तर मित्रांनो गाडीचा डिलिव्हरीवाला व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर येणार तर मित्रांनो तो व्हिडिओ बघण्यासाठी पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद.